नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं पुढील भूमिका ठरवण्याच्यासाठी मनोज जरांगे यांनी सभा बोलवलेली आहे. त्यांची ही सभा बैठकीच्या अनुषंगानं होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये मराठा समाजातले त्यांचे समर्थक पुढे आरक्षणाचं आंदोलन कसं न्यायचं ते सांगणार आहेत. सगे सोयरे आणि सरसकट या दोन मुद्द्यांच्या भोवती सध्या जरांगेंचं आंदोलन फिरतंय. मराठ्यांच्या कुणबी असलेल्या सगे सोयऱ्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ द्या, सगे सोयऱ्यांच्यासाठी तातडीनं आदेश काढून कायद्याचं संरक्षण त्या मागणीला द्या, या मागण्या प्रामुख्यानं पुढे ठेवल्या जात आहेत. पण हे सगळं सुरू असताना याच निमित्तानं चर्चेत राहत असलेले जरांगे आता स्वतःच्या अटकेच्या संदर्भातली चर्चा करायला लागले आहेत. प्रत्यक्षात आत्तापर्यंत तरी जरांगेंना जे जे हवंय ते द्यावं अशा भूमिकेत शिंदे सरकार राहिलेलं आहे आणि याच माध्यमातून त्यांच्या सगळ्या मागण्या आत्तापर्यंत तरी पूर्ण होत आलेल्या आहेत. त्यांची जी मागणी सगे सोयरे आणि सरसकटच्या अनुषंगानं ठेवण्यात आली होती त्यावर सुद्धा अभ्यास सुरू आहे. अभ्यास पूर्ण झाल्याच्या नंतर त्याबाबतचा निकाल सरकार देईल, पण तत्पूर्वीच अचानक अटक केली तर महागात पडेल अशा आशयाचं एक सांकेतिक इशारा वजा वक्तव्य जरांगेंकडून झालंय. आता मागची गर्दी कमी झाली म्हणून की काय, की भविष्यात आंदोलनाची दिशा दिसत नाही म्हणून की काय अटकेची चर्चा सुरू झावी. प्रत्यक्षात ह्या संपूर्ण स्थितीत सरकार कशाला अटक करेल आणि अटक करून सरकारला काय साध्य करायचं आहे हा मुद्दा येतोच.